ड्रग्स पार्टी प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानला जामीन मिळणार की नाही हे उद्या स्पष्ट होईल, कारण आर्यन खानच्या जामीन अर्जावरती उद्या सेशन कोर्ट आपला फैसला सुनावणार आहे। गेल्या सुनावणीत कोर्टाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकल्यानंतर निकाल राखून ठेवला होता, त्यामुळे आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला। गेल्या 17 दिवसांपासून आर्यन खान तुरुंगात आहे, त्यातील 12 दिवस त्याला मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात राहावं लागलंय। आता उद्या आर्यन खानच्या जामीन अर्जावरती कोर्ट काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष असेल। दरम्यान उद्या कोर्टात काय होऊ शकतं आपण जाणून घेऊया। जामीन मंजूर झाल्यास कागदोपत्री कारवाईनंतर आर्यन खानची सुटका होऊ शकते, अर्ज नामंजूर झाल्यास त्याचा तुरुंगातला मुक्काम अर्थातच वाढेल। जामीन नाकारल्यास आर्यनचे वकील हायकोर्टात जाऊ शकतात, तो एक त्यांच्याकडे मार्ग असू शकतो। दोन्ही बाजू ऐकून हायकोर्ट निर्णय देऊ शकतं। हायकोर्टाने जामीन दिल्यास कागदोपत्री कारवाईनंतर आर्यन खानची सुटका होऊ शकते। विकासाचा ध्यास म्हणजे